हा मुख्यमंत्र्यांनी लाखो लोकांच्या समोर घेतलेला निर्णय आहे आणि त्या निर्णयातून कुठलाही अन्याय हा होणार नाही एवढी दक्षता घेतलेली आहे. वाटतं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ओबीसी समाजावर अन्याय न होता त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आम्ही सगळ्या सोयऱ्यांना जे द्यायचं चाललेलं आहे त्यामुळे आम्ही त्याचं स्वागतच केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं हा विनाकारण संघर्ष करण्याचं काही कारण नाही आहे आणि मंत्रिमंडळामध्येच असं ताळमेळ नसेल तर मग मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला काय अर्थ राहतो हा खरा प्रश्न निर्माण होतो आहे. मला वाटतं जे होतो आहे ते चांगलं होत आहे आणि इतर मराठा समाजा लोकांचा सुद्धा निर्णय सकल मराठा समाजांचं कुणबी दाखले नाहीत त्याचाही निर्णय काहीतरी घ्यावा लागेल. रवींद्र वायकरांना तिसऱ्यांदा समज आलेली आहे कुठली चौकशी होती आज राजकारणाचा भाग आहे होत राहणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.